हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समीर। माझं नाव सारिका वीरा संतोषसिंह पाटील, गडिंग्लज उपासना केंद्र। माझा अनुभव असा आहे की मी आज जे तुमच्यासमोर बोलायला बसले हे फक्त श्वास माझा बापूंच्यामुळं चालतोय। कारण माझं असं झालं होतं की लग्नाला 4-5 वर्ष झाली, मला बाळ नाही आहे। आम्ही दवाखाना दाखवायला चालू केला, भरपूर दवाखाना दाखवला। दवाखाना दाखवल्यानंतर म्हणजे कायच येत नव्हतं, प्रतिसाद नव्हता। मग इथंच गडिंग्लज मध्ये आम्ही दवाखान्यात गेलो, दाखवलं। दाखवल्यानंतर वेगळी ट्रीटमेंट केल्यामुळं माझ्या शरीरात म्हणजे काय झालं ते कुणालाच काय कळालं नाही। त्यानंतर मला अन्नपचन, 1-6 महिन्यानंतर मला जेवण अजिबात खपत नव्हतं। मी साधा चहा पिले तरी उलटी व्हायचा। आणि लग्न झालं त्यावेळेला माझं 60 किलो वजन असल्याने मी 40 किलो वजनावर आले। सगळेजण म्हणजे प्रत्येकांची वेगवेगळं कल्पना होती की हिला हा आजार झालाय। प्रत्येकाने आपल्या आपल्या आजाराचं नाव तयार केलं, पण माझा बाप होता, आजार कोणता मला नव्हता। माझ्या बापाकडे माझी किल्ली होती। आणि त्यानंतर मग आम्ही असंच 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, मग मला ते सहनच व्हायचं नाही। मग त्यानंतर उपासना केंद्रातले सगळेजण म्हणायला लागले की तुम्ही सुचितदादांच्याकडे जा। आम्ही सुचितदादांच्याकडे गेलो, सुचितदादांच्या समोर सांगितलं दादाने असं असं आम्हाला बाळ नाही आहे, आम्ही दाखवतोय दवाखान्याला, आणि असं झालं। तर सुचितदादांनी नाडी परीक्षण केलं, दादांनी सांगितलं की तुम्ही वारणानगरला कोरी डॉक्टरांच्याकडे जा, तुमची ट्रीटमेंट चालू करा। आणि मी त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो इथून। दादांनी लेटरवरती लिहून दिलं कोरी डॉक्टरांना, डॉक्टर। मग आम्ही एक घरी आलो, आणि येताना मेन म्हणजे दादा म्हणायला लागले की तुम्हाला मी गोळ्या दिल्यात, त्या गोळ्या घेऊन जा तुम्ही, म्हणजे पैशाची काही अडचण असली तरी नंतर बघा, थोडे द्या पण तुम्ही घेऊन जा। हे आम्हाला वाटलं, मग सगळे उपासना केंद्रातले पण आमच्या बरोबर आलेले ते म्हणायला लागले दादाने असं म्हटल्यात, म्हटल्यानंतर गोळ्या घेऊनच जायच्या म्हणायला लागले। आम्ही गोळ्या घेतलो आणि घरी गेलो। मग माझ्या त्या गोळ्या पण खाऊन संपल्या। घरी सांगितलं असं मला वारणानगरला जायला सांगितलंय दाखवायला। कोरी डॉक्टरांच्याकडे आम्ही गेलो दाखवायला। डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायला लागले ठीक आहे म्हणायला लागले, मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो म्हणायला लागले। दादानी दिलेलं ते वाचून बघितलं, एक इंजेक्शन देतो म्हणायला लागले। जर त्या इंजेक्शनला हातावरती देतो जर सूज आली तर तुम्ही या म्हणायला लागले। मग डॉक्टरांना आम्ही विचारलो डॉक्टर काय झालंय, सर म्हणायला लागले नाही आहे तुम्ही त्यावेळेला या। मग डॉक्टरांनी मला हातावर एक इंजेक्शन दिलं, त्यानंतर या। मग ती सूज आली, आम्ही परत 3 दिवसांनी गेलो दाखवायला। दाखवाय गेल्यानंतर डॉक्टर बघितले, हे केले। मग डॉक्टर म्हणायला लागले 3 महिन्याच्या गोळ्या देणार मी तुम्हाला, आणि मिस्टरांना सांगितले की असं असं आहे आणि बाकी काही नाही आहे, नॉर्मल आहे। आणि हायड्रोचल पण म्हणजे वाटतंय, पण तरी पण मी सोनोग्राफी करून बघणार म्हणायला लागले। सोनोग्राफी केली, सोनोग्राफी डॉक्टर म्हणायला लागले की एक विषारी पदार्थ असल्यासारखं, म्हणजे बाहेरून जे पाणी, म्हणजे काय केलंय नक्की यांना ट्रीटमेंट। मग आम्ही आमचे सगळे रिपोर्ट दाखवले, रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टरांनी पूर्ण बघितलं सगळं। मग डॉक्टर म्हणाला, विचारले बाळ तुला म्हणजे असं कधी तू असं चक्कर आली आणि पडली होतीस काय? मग म्हटलं मी डॉक्टरांच्याकडे गेलेलो, म्हटलं 2-3 वर्षापूर्वी त्यावेळेला डॉक्टर ज्यावेळेला ट्रीटमेंट करत होते त्यावेळेला मला अचानकच चक्कर आली म्हटलं। मग चक्कर आली म्हटल्यानंतर डॉक्टर काय त्यांना काय समजलं माहित नाही, मला ते डॉक्टरांनाच माहित। आणि डॉक्टर म्हणाले बर तू या म्हणायला लागले दुसरं, आणि 8 दिवसांनी या म्हणून सांगितले। 8 दिवसांनी गेलो आम्ही। गेल्यानंतर डॉक्टर म्हणायला लागले, मी त्याच वेळेला बोलणार होतो पण पेशंट समोरून हलत नव्हता म्हणून मी सांगितलं नाही आणि आज सांगणार आहे म्हणायला लागले। बर ठीक आहे म्हटलं। माझे मिस्टर बसलेले, मिस्टरांचा मित्र आमच्या सोबत आले ना। मग डॉक्टर सांगितले आणि एक प्रकारचं विषारी पाणी तयार झालंय म्हणायला लागले, आणि ते जर पिशवीपर्यंत जाऊन पोचलं तर बाळ होणं तर लांबच, पण आम्ही जीव पण वाचवू शकत नाही। आणि जे पाणी काढणार आहे ते असं फुग्यासारखं असतंय म्हणायला लागले, पातळ कवच असतंय, ते जर काढताना फुटलं तर म्हणजे जास्तीत जास्त किती बाबा आमच्या हातात नाहीये की जास्त दिवस जगू शकेल म्हणून। मग डॉक्टरांनी मला बाहेर पाठवलेलं आणि काय मला सुचलं काय माहित नाही। मग त्यावेळेला मी असं दार उघडायला तेवढा शब्द मी ऐकला, मग मला कळालं की मी आता माझंच काय खरं नाही आहे। नंतर एकटी एकटी बसून रडायचं, बापूसनी म्हणायचे बोलायचे, एकटी बसून रडायचं। मग म्हटलं हा चला आता हाय ते हाय स्वीकारायला तर पाहिजे, मी जाणार आहे एवढं मात्र खरं, ऑपरेशन करूया म्हणून डॉक्टरांनी सांगितलं। मग घरी सांगितलं, ऑपरेशनचा दिवस पण डॉक्टरांनी सांगितलं। मी ऑपरेशनला जायला तयार झालो, जायच्या वेळेला पैसे मागितलं। आमचे सासरे म्हणाले माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणाले अचानक वेळेला, आता काय करायचं म्हटलं। मग बापूंच्याकडे गेलो, बापू आमच्याकडे तर पैसे नाहीत म्हटलं, आता माझं कसं ऑपरेशन होणार। मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं
असू दे म्हटलं. त्यांनी म्हणायला लागलं नाही म्हणायला लागलं मी काय एवढं जाऊया आपण बापू आहे की आमचा म्हणायला लागलं कुठून पण जोडणा करतो. तोपर्यंत माझ्या 2 नंबर बहिणीचा फोन आला. भाऊजी माझ्याकडे होते ते मी पैसे घेतले आणि जाऊया या. आणि आम्ही जायला गेलो दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेलो ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर टेन्शन मनात असल्यामुळे माझा बीपी कमी जास्त होत होता. डॉक्टर ऑपरेशनला घेऊया पण बीपीचं काय असा बीपी व्हायला लागला तर आम्ही रिस्क घेऊ शकत नाही डॉक्टर पण म्हणायला लागले. मग डॉक्टरांना म्हटलं काय असेल तर असेल घ्या. मग थोडा नॉर्मल त्या दिवशी संध्याकाळी ऑपरेशनच्या वेळी बीपी नॉर्मल झाला. मग नॉर्मल झाल्यानंतर ऑपरेशनला आत घेतलं. मला भूलचं इंजेक्शन टोचलं. मग त्यानंतर कोरी डॉक्टर बाहेर आले. मग मी काय शुद्धीतच नव्हतो बाहेर आले. मिस्टर नंतर मला सांगितले आणि असं असं सांगितले सांगितले की बीपी आणि परत वाढलाय. त्या शुद्धीत येतील पण नाही येतील पण आम्ही सांगू शकत नाही. शेवटी बापूंची इच्छा. माझ्या मिस्टरांना काय कळलं नाही बहिणीला काय कळलं नाही ते सगळं झालं. त्यानंतर माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर आले बाहेर आणि म्हणायला लागले काही घाबरू नका बापू होतेच की तिच्या बरोबर आणि व्यवस्थित ऑपरेशन झालंय. आणि जे मेन म्हणजे सांगायचं असं कारण की जे पाण्याचा फुगा तयार झाल्यासारखा विषारी झालाय तो आम्ही बाहेर काढताना फुटणार म्हणून सांगितलेले. अजिबात फुटलं नाही. एक प्रकारचं त्याच्यावरची प्लास्टिक. मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी सोनोग्राफी केली त्यावेळेला अगदी पातळ कवच होत आणि ऑपरेशन करताना आता काढले त्यांनी बाहेर आणून दाखवले की असं प्लास्टिक फुगा असल्यासारखं पूर्ण प्लास्टिकचं जसं कवर असते तसं त्याच्यावर झालेलं. खरंच मला बापूनी मी प्रवास ज्या म्हणजे बापू या प्रवासात मी बापू माझ्या सोबत होते म्हणूनच मी माझा जीव परत म्हणजे बापूंनी दिला हे एकच मला वाटतंय. आणि म्हणून मी खूप खूप बापूंची आणि मोठ्यांची खरंच मी अंबज्ञानाथ समित श्रीराम.